मामा नमस्कार। नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव कैलास टकले। बरं टकले साहेब, काय वाटलं इथं येऊन? इथं येऊन तसं बरं वाटलं, आर्थिक उत्पन्न चांगलं आहे तुमचं, पण ते शेती करताना समजा ज्या अडचणी समजा येते त्याला शासनाचा काहीतरी रूल आहे का? म्हणजे याला काही सबसिडी आमक तम काय? याला शासनाची 120 रुपये पर रोप मोदी गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केलेलं आहे, त्याच्यामुळे सबसिडी मिळतो। पण बांबूचं एक रोप लावल्यावर जास्तीत जास्त किती काठ्या आलेल्या बघितल्या तुम्ही? इथं तुमच्या तशा म्हणजे 100 पुढंच आहेत, 100 सव्वाशे। आता एक काठी बाजारात केवढ्या लिखते? आता तरी सरासरी रेट प्रमाणे 100 रुपयापर्यंत लिखते। 100 × 100 किती झाले? 10,000। 10,000 रुपये होते। रुपयाला इकली तरी 1,000 रुपये होते। मग 2,000 बेट लावले आणि 1,000 म्हणल्यावर किती झाले पैसे? झाले ते 20 लाख रुपये। रुपयाला जरी गेली तरी 2 लाख रुपये तर व्हाल। बरं मामा, तुमचं नाव काय, कुठून आले तुम्ही? मी खांडेवावरून। काय वाटलं बरं मनातून सांगा, हे काय, हे खरं आहे का कसं आहे खेळ? आम्ही आता प्रत्यक्ष पाहिलं, खरं वाटलंय सगळं आणि समाधान वाटलं। बांबूचे बेटे बी चांगले दिसले, एका बेटाला जवळजवळ 100 ते 125 काठ्या दिसल्या आणि ते समाधान वाटलं। व आम्ही आता हे बागाकडे वळावं असं वाटलं। बर बर, तुमचं काय नाव सर? संदीप पवार, बारामती। बर, काय ही शेती बघून काय तुमची प्रतिक्रिया काय खरी खुरी? थोडस पॉझिटिव्ह झालंय आम्ही। बर 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 बर, चाललंय विचार आता बघू, त्याच्यावरती थोडस आणखी थोडस अभ्यास करायचा। बर बर, पुढचं पाऊल टाकायचं तुमच्या मार्गदर्शनाखाली। चालतंय चालतंय। तुम्ही सगळे कुठून आलेले आहेत? आम्ही तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। बर बर, बारामती। तुम्ही बारामती? बर बर, मी राजशेखर पाटील। बर, मी इथं आल्यावर जरा बऱ्यापैकी माहिती तर दिली की? चांगल्यापैकी माहिती दिली, सुंदर माहिती मिळाली आपल्याकडून। बर, चांगलं मार्गदर्शन केलं। चालतंय, मी राजशेखर मिळालं ते बी। चालतंय, मी राजशेखर पाटील, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो। नमस्कार, धन्यवाद सर।